पाचपौली पुलिस ने कल रात डकैती की तैयारी में बैठे दो तड़ीपार आरोपी सहित पांच लोगों को गिरफ्तार किया है। पाचपौली पुलिस ने लालगंज खैरीपुरा शीतला माता मंदिर के पीछे छापामार कार्रवाई की है। कल रात हवलदार नंदकिशोर वालदे को पेट्रोलिंग के दौरान कंट्रोल रूम से आरोपियों के बारे में जानकारी मिली। पुलिस ने लालगंज खैरीपुरा शीतला माता मंदिर के पीछे छापा मारा तथा वहां डकैती की तैयारी कर रहे आरोपी राकेश उर्फ बाबा उर्फ खटिया नरेश झोड़ापे, मनोज उर्फ मच्छी सोमाजी नान्हे, लोकेश देव सिंह मरई, फिरोज उर्फ टेन आबिद अंसारी, दीक्षित देवानंद मेश्राम को गिरफ्तार किया, जबकि करण ब्राह्मणे फरार हो गया। आरोपियों के पास से तलवार, चाकू, रॉड आदि सामग्री बरामद की गई। पकड़े गए आरोपियों में से फिरोज उर्फ टेन आबिद अंसारी व दीक्षित देवानंद मेश्राम को 2 साल के लिए तड़ीपार किया गया था, लेकिन वे शहर में ही घूम रहे थे। मैं PSI प्रमोद खंडार, पुलिस स्टेशन पाचपावली, नागपुर शहर। कल 12:30 सुमारास कंट्रोल रूम वरून एक कॉल आला की खैरीपुरा शीतला माता मंदिरच्या बाजूने काही इसम ताब्यात शस्त्र घेऊन काहीतरी प्लॅन करण्याच्या तयारीत आहे असा आम्हाला कॉल प्राप्त झाला। त्यावरून मी स्वतः आणि आमचे DB पथक आणि PI साहेबांना तशी माहिती दिली व सदर ठिकाणी आम्ही गेलो। गेलो असता आम्हाला तिथं शीतला माता मंदिरच्या बाजूला खैरीपुरा इथे काही इसम जे आहे बसलेले दिसले, म्हणून आम्ही तिथे एका इसमाला इस्माईलच्या जवळ जाऊन त्यांची काय चर्चा सुरू आहे अशी माहिती काढायला सांगितली। अशी माहिती काढली असता ते समजलं की ते कुठेतरी दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात आहे। मग आम्ही पूर्ण सापळ्यावर असल्यानंतर धरपकड सुरू केली असता त्याच्यामध्ये एकूण 6 इसम दिसून आले। तर 6 इसमापैकी 5 जणांना आम्ही ताब्यात घेतलं, त्याच्यातलं 1 जण जो आहे तो जागेवरून पळून गेला। त्या 6 इसमाच्या ताब्यामध्ये तलवार, चाकू, त्याच्यानंतर रॉड, नायलॉन रस्सी असं मिळून आलं। ते आम्ही पंचासमक्ष पंचनामा वगैरे केला, पोलीस स्टेशनला आलो आणि त्यातला मुख्यत्वे म्हणजे 2 आरोपी जे आहे तर फिरोज टेन आणि एक शिवा मेश्राम, दीक्षित मेश्राम, तर हे जे दोघे आहे हे आहे तडीपार। तर हे तडीपारीचे नियम तोडून आमच्या हद्दीमध्ये आलेले होते पाचपावलीच्या, तर त्यांना पण आम्ही ताब्यात घेतलं। असे एकूण 5 इसम ताब्यात घेतले, 1 इसम तिथून पळून गेला। त्यांना पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्यांच्यावर कलम 399, 402 भादवी, 425 भारतीय हत्यार कायदा, मुंबई पोलीस कायदा कलम 135 आणि 142 याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि आरोपींना अटक केली आणि आज आरोपीला कोर्टात हजर करतो आहे। सर, आरोपीचे नाव काय होते, अजून किती आरोपी होते, ते सर्वांचे नाव सांगा सर। यामध्ये एकूण 6 आरोपी होते, 6 आरोपीपैकी 5 आरोपी आमच्या ताब्यात आहे। त्याच्यापैकी आरोपी नंबर 1 राकेश उर्फ बाबा उर्फ खट्या नरेश झोडापे, वय 27 वर्ष, राहणार बारसेनगर पाचपावली। दुसरा जो आहे तो मनोज उर्फ मच्छी नान्हे, राहणार ढिवरपुरा पाचपावली। तिसरा आरोपी आहे मुकेश मरळी, हा शांतीनगर हद्दीतला आहे। चौथा आरोपीचा जो फिरोज उर्फ टेन आबिद अन्सारी, वय 24 वर्ष, राहणार नई वस्ती वॉटर प्लँट जो आहे पुष्टे कळमना। आणि 5वा आरोपी जो आहे तो आहे दीक्षित देवानंद मेश्राम। आता फिरोज उर्फ टेन आणि ह्या दीक्षित मेश्राम हे दोघं जे आहेत हे तडीपार होते आणि 6वा आरोपी करण ब्राह्मणे ह्या घटनास्थळावरून पळून गेला, त्याचा शोध सुरू आहे। सर, नागरिकांना काय आव्हान करण सर, अशा प्रकारे जर एखादी घटना होताना दिसली तुम्हाला कशा प्रकारे? नागरिकांना एकच आव्हान करण्यात येत आहे की जर असे जर असामाजिक तत्व जर आहे हे जर दिसून येत आहे आणि जर जनतेला जर अशी शंका येत आहे की यांच्याकडे काही शस्त्र असू शकते किंवा काहीतरी अवैध कृती करण्याचा प्रयत्न करत आहे, तर त्यांनी पोलिसांना नाही तर कंट्रोल रूमला नाही तर कोणत्या तरी माध्यमातून पोलिसांपर्यंत पोहोचावे, जेणेकरून होणारा प्रकार जो आहे तो थांबवला जाईल। जसं आम्ही काल जो केला आहे, कालच्या याच्यामुळे मोठा एक होणारी घटना जी आहे ते टाळल्या गेली आणि कुठेतरी याचा प्रिव्हेंशन प्रतिबंध या घटनेमुळे आरोपींवर झालेला आहे। महाराष्ट्र TV 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट, नागपुर।